तुम्ही फक्त नजर टाका, हे फोटो तुम्हाला सांगून जातील की या देशामध्ये आम्ही महिला सुद्धा कमी नाही, या देशाची राजसत्ता आम्ही चालू शकतो, या देशाची शास्त्रज्ञ सेवा आम्ही चालू शकतो, या देशाचं सर्व काही आम्ही करू शकतो. आजपर्यंत ज्या स्त्रियांना घराच्या बाहेर चूल आणि मुली आपल्याकडं वावं नव्हता, स्वातंत्र्य नव्हतं, या सर्व स्त्रिया आज या देशामध्ये, आम्ही दिल्लीहून येतो, बाहेर पडल्यानंतर कळतं की या विमानामध्ये ही महिला या ठिकाणी पायलट होती. आज एसटीमध्ये जातो, एसटीमध्ये देखील कंडक्टर आमची महिला असते. सांगायचं तात्पर्य हेच की या देशामधली महिला कोणत्याही क्षेत्रामध्ये, कोणत्याही कामामध्ये पुरुषांपेक्षा सरस आहे हे स्त्रियांनी खऱ्या अर्थानं सिद्ध करून दाखवलेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ही बचत गटाची चळवळ 1975 साली बांगलादेशामध्ये सुरू झाली. बांगलादेशामध्ये भाजीपाला विकायच्या निमित्तानं काही महिला एकत्र आल्या आणि ज्यावेळेच्या सरकारला, भारत सरकारला वाटलं की ही चळवळ देखील आपल्या भारत देशामध्ये आपण का आणू नये. आणि म्हणून 1975-78 साली ही चळवळ आपल्या भारत देशामध्ये आली आणि आज देशामध्ये हजारो महिलांच्या हाताला तर काम मिळालंच. हजारो महिलांनी आपल्या हाताने अनेक गोष्टी निर्माण केल्या, अनेक वस्तू निर्माण केल्या आणि बाजारपेठेत पाठवल्या. परंतु बाजारपेठेमध्ये त्या महिलांच्या उत्पादनाला वाव मिळाला नाही, अनेक महिलांचे प्रकल्प त्यांना बंद करावे लागले, अनेक महिला उदासीन झाल्या. हाताला तर काम मिळालंच. आणि बाजारपेठेत पाठवल्या. परंतु बाजारपेठेमध्ये